ਫੰਕਸ਼ਨ ਦਾ ਚਾਰ ਸਾਲ ਪੰਦਰਾ ਵੀ ਲੱਗ ਗਿਆ ਆਪਣਾ ਲੀਡਰਸ਼ਿਪ ਕਰਦੇ ਹੁੰਦਾ ਆਪਣਾ ਪੂਰਾ ਨਿਤਰਾਕੇ ਹੁੰਦਾ ਕਿ ਮੈਂ ਵੀ ਜੋ ਵਰਸਲ ਹੈ ਨਿਤਰਾਕਾ ਅਸਾ ਹੈ ਕਿ महाराष्ट्रातले एक फार मोठे साहित्यिक आहेत यांनी 15-20 वर्षापूर्वी एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हिंदुत्वाची शाल कोणी पांघरली आहे आणि खरं हिंदुत्व कोणाच्या रक्तामध्ये आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ते जरूर पुस्तक वाचावं त्याची माहिती तुम्हाला देईल आणि मी कोणाला बोललो आहे हे त्यांनाही समजलेलं आहे आणि जनतेलाही समजलं राज ठाकरेंनी पण आता शाल पांघरलेली दिसते ती तुम्ही शाल आहे का निधी शाल आहे काळ ठरवेल काळ सर बोलपूर यात्रे काही मला एकाच गोष्टीचं समाधान आहे की आमचा घाव वर्मी बसला ज्या प्रकारे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढतोय भ्रष्टाचाऱ्यांना आता अस्वस्थता वाटते आणि म्हणून ते आमच्या या यात्रेवर हल्ला करतायत मी त्यांना स्पष्टपणे सांगतो तुम्ही कितीही हल्ला केला पोलखोल थांबणार नाही भ्रष्टाचार आम्ही काढतच राहू हे सांगण्याचं अधिकारी माझा नाही आणि ते मी सांगण्याची आवश्यकताही नाही या संदर्भातले सगळे निर्णय कायदा आणि सुव्यवस्था पाळणारे त्या त्या राज्यातले लोक बघत असतात त्यामुळे या संदर्भात माझ्याऐवजी जो कॉम्पिटंट असेल त्याला तुम्ही प्रश्न विचारा अरे ते रोज तुम्ही तेच विचारता काय नवीन असेल विचारा त्याच्यावर रोज बोललो तुम्ही प्रत्येक शहरात तुम्ही वेगवेगळं विचारता दाखवता एकदा असते